मजबूत चार बॉलर यूज किए चार दोनों बाकी जीवन दुसऱ्या बॉल वाइड या वाइड मार चुकी के लिए जीवन ने अपने गोलंदाजी दी लाइन लाइन में बिगाड़ कर रहा है गति वर स्वार कर रहा है परंतु गति ला वेगली दिशा देने का प्रयत्न किया है अगदी दे वाइड का इशारा वाइड च्या मदतीने दोन धावा धावपळवरती परतावला सौरवला विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट बजाओ ड्यूटी है सर्व सन्मान चिन्ह रमेश मार्के इंटरनेट सेवा प्रल्हाद मार्के अपना बॉल बॉक्स पुरवले मंगेश कामरी सागर धुले सागर मार्के उमेश शिंदे जीसीसी सेवा विनायक मार्के
मैन ऑफ द मैच साठी सर्व प्रकारचे फ्रूट्स नामदेव मार्के यांच्याकडून देण्यात आले. संदेश म्युझिक प्रोडक्शन यांच्या अंतर्गत एमपीएल थीम सॉन्ग आपल्याला देण्यात आलेला आहे. स्वप्निल कांबळी यांच्याकडून बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर साठी एक प्रत्येकी चषक देण्यात आले. तसेच सावंत साहेब यांच्याकडून आपल्याला 11,000 रुपये आलेले आहेत. संदीप भोईर यांच्याकडून 10,000 रुपये आलेले आहेत. शरद ढुले यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत. संदेश आणि सुजित भोईर यांच्याकडून 10,000 रुपये आलेले आहेत. अनुराज भगत यांनी आपल्याला 1,000 रुपयांची मदत केलेली आहे. तसेच आपल्याला 2 दिवस पाणी सेवा ही त्रिमूर्ती बंटी माली कैलास भगत आणि पंकज चलखे यांच्याकडून देण्यात आलेले. तरी मार्केट ग्रामस्थ मंडळ त्यांच्या शतशः ऋणी राहील. धन्यवाद धन्यवाद प्रवीण. जाऊया मॅच कडे. आपण राईट ग्राउंड विकेट चांगला बॉल खालून करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चांगली फिल्डिंग जी जमिनीची बाजू सध्या गोलंदाजा जीवाचा आकांत जरूर मैदानात करतोय. ज्या जीवनला मांडणारी पॉवर प्लेचे षटक हाताळण्यासाठी दिलं गेलं खरं म्हणायला गेलं संघाचे कॅप्टन आहेत, परंतु तीन मोठे फटके एक विकेट जरूर आली. ज्या विकेटला गमावला होता त्याच्यानंतर आलेल्या पार्टनरने मैदानात हाहाकार माजवायला सुरुवात केली. लागला गेलाय लागोपाठ दोन विकेट साठी 500 रुपये नामदेव मार्के यांच्याकडून. युवराज गोलंदाजी करतायत. अगदी चांगला बॉल परत इथे, मात्र बॉल जाईल 4 धावांसाठी चौका. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर, इथे परतावं लागेल ते बॅटर सुरेशला. आणखी कचरा लागला जातोय. जयवीर मानला गोलंदाज तयार. राईट ग्राउंड विकेट शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा समाजच्या क्षेत्ररक्षक तैनात होईल. फंबल पाहायला मिळाला एकदा कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धावा कंप्लीट होत आहेत. दोन धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती आहे. जाऊन पोहोचली ती अद्यापर्यंत 26-11. 4 षटकांचा सामना आहे याची प्रत्येक संघ रायकाने नोंद घ्या. त्यानंतर चला आपण सेकंड सेमी फायनलचा कॉल देऊया. सैतान प्रिस्टन 11 आणि त्यांच्या विरोधात अंतरा 11. चांगला फटका यामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा डीप मिड विकेट कडे बॉलला ट्रॅव्हल केला. एकदा उतर कंप्लीट झाले. इथे आधी गाईला संकटात जाई असा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला आहे.
अरे चला लवकर लवकर करा, इत पाहुणे थांबले थांबले। लक्की आणि सागर यांच्या प्रत्येक कॅचला 100-100 रुपयांचं कॅश प्राइज नामदेव मार्के यांच्याकडून, आणि सागर साठी वेगळं गिफ्ट असेल। पोरावर कला आले करतो, त्याला घरी आले आल्यावर नाही बर। कालच्या मॅच मध्ये अर्थ 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 बरोबर आहे, विनायकजी कानू मार्के यांनी या ट्रॉफी ज्या आहेत त्यांच्यावरती जे स्टिकर लावलेले ते फ्री ऑफ कॉस्ट केले, त्यांचे सुद्धा मनस्वी आभार। तुम्ही पण मंचावर या, थोडं होईल थोडं होईल केलंच पाहिजे। हवाई सफर आहे, बॉल जातोय आउट ऑफ द पार्क, इट इज 6-6-6 सर। चार मोठे स्ट्रोक आले, तीन षटकार एक चौकार आला। हा बॉल फार चांगला बॉल, क्रिकेट मध्ये बऱ्याच जणांना हा नियम माहित नाहीये, आउटसाइड लेग स्टंप केला की ज्याला त्याला वाटतं की वाईट, परंतु तो किती अंतरावर गेला पार्टनरच्या स्टंपच्या हे गणित जाणावं लागतं। इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल, एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे 37 जाऊन पोहोचली 34 आकड्यावर। इनिंग ब्रेक झाल्याच्या नंतर त्वरित तयारीत राहायचं आहे, अगदी तुमच्यासाठी सरप्राईज आहे, या इनिंग ब्रेक मध्ये बरंच काही तुम्हाला ऐकायला मिळेल। आज खरं म्हणायला गेलं तर अखंड हिंदूंना जागृत करणार, आणि या आजपर्यंत हिंदू म्हणून अभिमानाने मिरवणारा प्रत्येक व्यक्ती जर आज जिवंतपणे जगत असेल तर ती केवळ किमया होती माझ्या राजाची, आणि त्याच राजाचा आज जन्मदिवस आहे। वाईटचा इशारा, वाईटच्या मारणे अतिरिक्त बोनस धावपळकावरती आपण पाहतोय, 35 धावा या धावपळकावरती लागल्या। असा हो कधी कधी म्हणावं लागतं अक्षय सर आमच्यासाठी, ठीक आहे हे खरंय, अगदी ज्या राजाच स्वराज्य जर तुम्ही पाहायला गेला तर अगदी महाराष्ट्राच्या बागेत ज्यांनी झंझावत केलाय, आणि कधी कधी होत असं मी त्या राजकारणात आणि त्या धार्मिक विषयात जाणार नाही, परंतु 18 पगड जातींना घेऊन ज्यांनी या स्वराज्याची निर्मिती केले ते राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा जरूर आजच्या दिवशी करूया। निलेश गोलंदाजीला आहे, अगदी आपण पाहतोय अजयची बाट मैदानात जरूर तलपती आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 आकड्यावरती, 43 धावा धावपळकावरती, चांगला फटका यावेळी मात्र बॅटरच्या बाट मधून येतोय। रन मशीन थांबण्याचं नाव घेत नाहीये फलंदाज अनिकेत, अजयने ते पाऊसच पडला त्याच्यानंतर अनिकेत मैदानावरती आलाय, आणि आता तो सुद्धा पाऊस पडतोय मैदानावर।
49 आकड्यावरती 49 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. चला जोरदार होत्या लवकर लवकर, षटक संपवायचंय. सध्या जीवन टेंशन मध्ये आले. लाइन चेक केली जाईल, इथे आपण पाहतोय बॉल का आहे ते पाहूया. वाइड चा इशारा. स्पीड अप करा प्लीज. चला फलंदाजाला परतावं लागेल. गोल्डन विकेट ऑफ द सीजन अजयला परतावं लागतंय. जोर का झटका, धीरे से लगे, ठोक दीजिए. आणि खरं म्हणायला गेलं तर आज पूर्ण सकडा आता धावपळकावरती आहे. मी काही वक्तव्य जास्त करणार नाही. आपले शुभवाक्य त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अगदी काही क्षणातच आपण या शुभवाक्यनाला सुरुवात करणार आहोत. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट इज बिग 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 सिक्सर. अजूनही दोन बॉल शिल्लक आहेत तर बॅटरची काही सेटिंग करू नका.
चांगला फटका यावेळी आपण पाहतो एक धावतर कंप्लीट होईल दुसरी साठी प्रयत्न परत इथे जसे गेले तसे माघारी आले न्यू बॅटर मैदानात दाखल होती संदेश रनआउट ची विकेट आणि यावेळी काय करते ते पाहूया त्या क्षेत्रातून युटर्न घेत व्याख्यानाला सुरुवात केली आणि अगदी व्याख्यान तर कोणाचं तर शिव छत्रपतींवरच म्हणून या ठिकाणी ते उपस्थित झाले अगदी मान्यवरांचे शुभ असते आपण त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पाडूया सचिन दादा मुने यांना विनंती करेल की आपण अक्षयजी तिकंडे आमचे शिव व्याख्याते यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे दे दादा अगदी त्यांचा सन्मान या शुभ मुख्य व्यासपीठावरती केला जातोय अर्थात त्याचा मायेचे उद्धार शाल शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे चला एक झलक तर होणारच त्यांच्या माध्यमातून अगदी काही मिनिट जास्त घेणार नाही आपण त्यांचा वेळ सर्वप्रथम सर्वांना शिव जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा महाराष्ट्राच्या मातीमधून महाराष्ट्राच्या मातीमधून एक ऐसा पुत्र झाला मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला महाराष्ट्राच्या मातीमधून एक ऐसा पुत्र झाला मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला जात धर्माचा शत्रू नव्हता तो बरं का संदीपजी जात धर्माचा शत्रू नव्हता तो अरे आधाराने दुबल्यांना अरे त्रिवर सव पुत्र आमचा त्या गडगोटाच्या श्रीमंताला त्या गडगोटाच्या श्रीमंताला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा खर तर गेले वर्षापासून या महाराष्ट्राच्या मातीत नव्हे तर संपूर्ण जगभरातून ज्या राजाचा जन्मोत्सव सोहळा सातत्यानं पार पडतोय ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
असं काय कार्य केलं या राजानं त्या राजाच्या माध्यमातून आज सरदीच्या फौजदारच्या वरचा झाली इतला मातीतला जन्मलेला मुलाला छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे सांगावं लागत नाही इतली माती त्या मुलाच्या माथ्यावर छत्रपती शिवाजी हे नाव कोरून जन्माला घातलं आणि आज सुद्धा इतली राय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एकवटली जाते त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव झाला आज या ठिकाणी शिवजयंती निमित्त मार्केवाडी प्रीमियर लीग या ठिकाणी संपन्न होती आहे खरं तर आज दिवसभरात बरेच कार्यक्रम आहेत आता थोड्या वेळामध्ये कर्जत दहिवली येथे कार्यक्रम आहे त्यानंतर एक्सलचा कार्यक्रम त्यानंतर तिवऱ्याचा कार्यक्रम आणि आज दिवसभरात एकूण सहा कार्यक्रम सर्वप्रथम तुम्हा सर्व आयोजकांचा या ठिकाणी गोड गोड कौतुक करेल ज्यांनी सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलं मार्केवाडी प्रीमियर लीग हे पहिलं पर्व आणि या पर्वामध्ये ज्या वेळेला ऑप्शन साठी मी होतो मला तरी असं वाटलं होतं ही काय होत नाही कुठे गेले नामदेव मार्के मला तरी वाटलं होतं की ही काय होत नाही परंतु नेतृत्व इतकं सक्षम होत आणि या सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रीमियर लीग करणं ही खुणगाठ होती या सगळ्यांच्या प्रयत्नानं आज भूतोना भविष्य अशी सुंदर अशी प्रीमियर लीग आज या मैदानावर अगदी मैदान बनवण्यापासून सुरू केली त्या सगळ्यांचं या ठिकाणी मार्केवाडी ग्रामस्थांचं अनुभवी खेळाडूंचं विशेषतः नामदेव मार्केंचं या ठिकाणी आभार असेल गोड गोड कौतुक असेल त्यांनी सुंदर असं या ठिकाणी आयोजन केलं आणि दरम्यान जास्त वेळ न बोलता या ठिकाणी आपण सामन्याला सुरुवात करूया ज्यांच्या हाताला धरून आम्ही खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रामध्ये आलो ज्यांना आम्ही आमचं गुरुवर्य मानतो ते संजीवजी बोराडे यांच्या वाणीतून खऱ्या अर्थानं तुम्हाला आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण दिवसभर नवनवीन ऐकायला नक्कीच मिळणार आहे पण ते काय चुकीचं म्हटले तर मी आहे घाबरू नका त्यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देऊया तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराज धन्यवाद अक्षय सर अगदी फार असं म्हटलं गेलं त्या पद्धतीला ते जरूर जागृत झाले आणि खऱ्या अर्थाने मी कालपासून तोच विचार करत होतो की या स्पर्धेचं जे ऑप्शन होतं केलं कोणी कारण इतकं स्पर्धा असताना इतका उत्साह आहे तो ऑप्शनच्या वेळी काय घडलं असेल हे तर तुम्हालाच माहित आणि नामदेव मार्केटनाच माहित जे असेल मग तुमचा मनस्वी आभार या ठिकाणी जरूर व्यक्त करेल कारण आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला दिवस आहे कारण जसं म्हटलं जाताना की खरोखर या महाराष्ट्राच्या मातेने रत्नाला जन्म दिला आणि ती माता होती अक्षरशः राजमाता जिजाऊ आणि त्यांना सुद्धा मनाचा मुजरा करूया कारण मित्रांनो बरेच मराठी म्हण होती की छत्रपती जन्माला यावं ते दुसऱ्याच्या घरात परंतु ते का याचा सुद्धा अभ्यास करणं फार गरजेचं आहे कारण या दोन्ही गोष्टीची तुल्यबलता जाणून घ्या आणि त्याच्यानंतर मात्र त्याच्यावरती टिप्पणी जरूर होते परंतु यावेळी जरूर मी म्हणेन आज राजांना मनाचा मुजरा आपण करूया आणि खरं म्हणायला गेलं तर आज दत्त शर्करा योग म्हणावा लागेल अक्षय तिकंडे यांचं या ठिकाणी आगमन झालं आपला मनस्वी पुन्हा एकदा आभार दरम्यान पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात परतावं लागतंय ते जे साई मोटर्सच्या टीमच्या बॅटरला सैतान पिस्टन इलेव्हन संघ आणि त्याच्या समेत अंतरा इलेव्हन टॉस साठी या पहिले टॉस केला जाईल आपला इथे आणि सैतान पिस्टन इलेव्हन संघाचे जे काही खेळाडू आहेत त्यांना स्टेजच्या उजव्या बाजूला यायचे चला टॉस केला जाईल या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आहे आपले अंतरा इलेव्हन आणि सैतान पिस्टन इलेव्हन आता बरीचशी व्यूहरचना चालू असते दोघांची आपण टॉस करण्यासाठी चांगला फटका आहे आणि पाहतोय आपण लॉंग ऑफ रिझन कडे बॉल जाईल जीवनच्या बाट मधून येतोय एक दावेचा फटका उमेश बलोटे पहिल्यांदाच आले रनआउटच्या स्वरूपात गेले ते म्हटलं जातं ना खाया पिया कुछ नहीं गिलास थोडा वारा ना इथे खर्च म्हणायला गेला तर जास्त झाला आधी गोलंदाजी करत असताना आधीच कर्ज बाजारी त्यात उसण मागणारा शेजारी बरेच काही गोष्टी असतात क्रिकेटमध्ये राईट ब्राउंड द विकेट अगदी पुण्यात बॉल आला बॉलला फिरकावलाय बॉलला फेकून दिला लंगवान डोक्यावर सीमा रेखा बाहेर येतोय तो मात्र बॅटर युवराजच्या बॅटमधून कणकणी दंदन एक सिक्सर च्या युवराजांच्या इनिंग मध्ये गोलंदाजी केली होती फार इकॉनॉमिकल गोलंदाजी मी तर म्हणेल अगदी 9 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथे मात्र त्याच्या गोलंदाजीवरती एक महत्वपूर्ण विकेट आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट अशा 2 विकेट आल्या होत्या युवराज आता सध्या पाहतोय युवराज नाव फार सुंदर आहे आणि खरं म्हणायला गेलं तर आज राजेंचा
जन्मदिवस आणि त्यांच्या सुपुत्राला आक्रमणाला गेलं होतं अखंड म्हटलं जातं ना पोलादी छाती ज्यांची ते राजा शंभू त्यांचं सध्या म्हणायला गेलं तर या महाराष्ट्राचे युवराज त्यांना म्हटलं जातं ते नाव तुमच्याकडे आहे आज तशीच पार्टी तुम्हाला मैदानात करावी लागेल अंतरा इलेवन आणि सैतान क्रिश्चन इलेवन बॉल चांगला होता फटका तटका ताकदीने घेता आला नाही परंतु यावेळी एक धाव जरूर चुकी सिंगलच्या स्वरूपात आली आणि एका धावेच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्या त्यापर्यंत आठ आकड्यावर नॉकआउट राऊंड आहे आता मात्र याच्यातून जो जिंकेल त्याला फायनलचा दरवाजा उघडा असेल परंतु जो हरेल त्याची मेहनत मात्र या ठिकाणी कमतरतेत पाहायला मिळेल ट्रॉफी पर्यंतचा प्रवास येऊन थांबला चांगला फटका अगदी बॅकफुट वरती जाऊन या बॉलला पंच केलं आणि बॉलला भिरकावून दिलं लोकांच्या डोक्यावर जीवन ब्रँड अँड सिक्सर चमचमच्या ट्रॉफी पर्यंतचा प्रवास आता मात्र एक दोन कि तीन टॉस जिंकलाय तो मात्र सैतान क्रिश्चन इलेवन आणि स्वीकारले फिल्डिंग चार ओव्हरची मॅच आहे याची आपण नोंद घ्या संपला धावा संख्या 14 आकड्यावर एका विकेटचे नुकसान समोर आहे बॅटर युवराज 100 बॅटिंग अर्थात जिथे एक धाव कंप्लीट होईल या एका धावेच्या मदतीने धावा संख्या पुढे सरसावती आहे जाऊन पोहोचली अद्यापर्यंत 15 आकड्यावर 15 रन्स ऑन स्कोरबोर्ड सध्या युवराज फार काही करत होते मैदानात हवाई सफर आहे अजय सध्या जरूर मॅच मध्ये इन करायचं असेल तर असा क्रिकेटचा नियम आहे पकडा कॅच आणि जिंका मॅच परंतु आता ही कॅच नाही सोडली तुम्ही मी तर म्हणेन जीवनला जीवदान देऊन मॅच तुम्ही सोडली का हा प्रश्न जरूर निर्माण झालाय परंतु पाहूया या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या बॉल पर्यंत जरूर जाणार आहे या दोन धावा धावा संख्या 17 आकड्यावरती 70 रन्स स्कोरबोर्ड चांगला बॉल चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय गोलंदाज पवनच्या माध्यमातून फार चांगली गोलंदाजी सध्या मैदानात त्याची होती आहे अगदी चांगला स्ट्रोक ब्रँड एक बॅटिंग लाईन एक या सहा धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली अद्यापर्यंत 23 आकड्यावरती 58 धावसंख्येचा पाठलाग आहे या बॉल वरती फार मोठं गणित आहे जर इथे मोठा स्ट्रोक आला तर या सामन्यातले तुल्य बलता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल समांतरवरती सामना जरूर येऊ शकतो तेवीस धावा धावपळकावरती लागल्या गेल्या
इथे काय घडलं? चला थर्ड अंपायर आमचे टेक्निकल टीम बैटर होईल बाद बैटर आउट येणारे 12 बॉल 35 धावसंख्येची गरज एक धाव कंप्लीट झाली आहे इथे ही धाव फार महागात ठरू शकते चांगला स्ट्रोक यावेळी जीवदान दिलं गेलं रनआउटच्या स्वरूपात स्ट्राइक झाली रोटेट आणि आता जीवनच्या बाटमधून येते कणकरीत सिक्सर ज्या षटकारांची गरज आहे ती आता तरी यावेळी बॅटिंग करणाऱ्या टीमला येणारे 10 बॉल आणि गरज असेल 28 धावसंख्येची गोलंदाज आपण पाहतोय सुरेश बहुतांशी संघाचे संघ मालक सुद्धा आहे कॅप्टन चांगला फटका यावेळी आपण पाहतोय बॉल जाईल 4 धावांसाठी येतोय तो मात्र हा चौका 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे टोटल जाऊन पोहोचली अद्यापपर्यंत 34 आकड्यावरती 34 धावा धावपळकावरती लागल्या आहेत हा येतोय फार चांगला कनेक्ट अगदी असाच बॉल दुसरा फेकला होता सुरेश तुम्ही तिथे चुकी केली होती जीवनने थोडा कनेक्ट करता आला नव्हता परंतु इथे आता डायरेक्ट लोअर फुलटा चला म्हटला जाईल आणि इथे आलाय सिक्सर अठरा धावसंख्या जाऊन पोहोचले टोटल 40 आकड्यावरती लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर
इथे आलाय डॉट गरज अठरा धाव संख्येची पहिला बॉल तर नक्कीच लक्की साठी असेल। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सौरभ सागल अठरा ची गरज चला स्पीड अप करा पाच बॉल आता अठराची गरज आहे। गोलंदाज सौरभ हा चांगला फटका आहे। बॉल जाईल षटकारात। इथे येतोय सिक्सर जरा टाळ्या आऊट जाऊ द्या। आणखी दोन षटकार मारले तर समीर भगत यांच्याकडून 1000 रुपये समीर भोईर यांच्याकडून संघाचे संगम अलग आहे। यस इट इज व्हाईटच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती। आता मात्र चार बॉल गरज आहे 11 धावा संख्येची। इथे फलंदाज होईल बाहेर। जयेश भोईर यांच्याकडून
मी मागाशी सांगितलंय जीपे ते गुगल पे काही नको तुमचं, फोन पे सगळे माझ्याकडे पैसे जमा करा, त्यातले 20% जीएसटी माझ्याकडूनच कट होईल। आता तीन बॉल शिल्लक आहेत आणि 11 धावसंख्येची गरज। समीर फलंदाज बाद निर्णायक बॉल आता मात्र सामने पकड़ मजबूत बहुतेक साई मोटर्स संघाचा प्रवास आता सेमी फायनल पर्यंत थांबलेला जरूर दिसून येईल, कारण इथे एक बॉल 10 ची गरज आहे, परंतु इथे सामना 8-3 आणि इथे विजय झालाय तो जयवीर हनुमान टीम। विजय टीमचे अभिनंदन, ज्यांना फायनलचे दरवाजे उघडे झाले आहेत। चला अंतर 11 आणि त्याच्याविरुद्ध सैतान प्रेस्टन 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपल्या निर्णयावरती त्वरित अंमलबजावणी करायची। अंतर 11 आणि सैतान प्रेस्टन 11 चला मॅन ऑफ द मॅच